विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 प्रॅक्टिकल पर्यंत पाहिलं होतं. 6वं आणि 7वं प्रॅक्टिकल आपण नंतर घेणार आहोत. तत्पूर्वी आपण 8वं प्रॅक्टिकल पाहूया. इथे 8वं प्रॅक्टिकलमध्ये एक्झाम्पल पहिलं सॉल्व्ह करून दिलं आहे, जे तुमच्या सगळ्याच प्रॅक्टिकल रेकॉर्डमध्ये राहणार आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरं पण एक्झाम्पल हे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. इथे तिसरं एक्झाम्पल थेरॉटिकल एक्झाम्पल आहे. या थेरॉटिकल एक्झाम्पलला आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे, ज्या रिकाम्या जागा मी इथे निळ्या शाईच्या पेनाने भरून दिल्या आहेत त्या. ज्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, त्यानंतर ही इनइक्वॅलिटीची व्हॅल्यू इथे आपण यूज केली अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. त्यानंतर टेबल तयार केला, ग्राफ हा दिलेलाच होता याच्यामध्ये, आणि हे इथे पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काढले आहेत इथे. त्यानंतर याच्या कॉर्नर पॉईंटला ते मॅक्झिमाइज आहे हे आपण दाखवलं इथे. त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू 4000 ॲट द पॉईंट 10-20 यावरती आहे. त्यानंतर चौथं एक्झाम्पलसुद्धा थेरॉटिकलच आहे, यामध्येही रिकाम्या जागाच भरायच्या होत्या. या टेबलमध्ये ह्या रिकाम्या जागा भरून दिल्या आहेत. त्यानंतर एक कन्स्ट्रेंट हे कशाप्रकारे घेतलंय दाखवलं इथे. त्यानंतर या इक्वेशनला या लिनियर प्रोग्रामिंगच्या फॉर्ममध्ये लिहिलं. नंतर ग्राफ काढण्याकरता आपण लाईन काढल्या, टेबल तयार केले, आणि त्या टेबलनुसार यामध्ये आपण ग्राफ काढला आहे. हा व्यवस्थित सगळ्या लाईनला नाव द्यायचं आहे, पॉईंट काढायचे आहे कॅल्क्युलेशन करून. खाली या फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट दिले आहेत, आणि मग इथे आपल्याला मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटवर आली ते आपण इथे पाहतो आहे. तर तो मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज 3680 ॲट पॉईंट 32. त्यानंतर 5वं एक्झाम्पल हे पूर्णपणे सॉल्व्ह करायचं होतं, की जे मी इथे सॉल्व्ह करून दिलं आहे, मिनिमाइज झेड इक्वल टू एक्स प्लस 2y सब्जेक्ट टू द कंडिशन. लाईन घेतल्या, त्याच्यासाठी इनइक्वॅलिटी लाईन पॉईंट रिजन कुठे कुठे हे पाहिलं आपण. फिजिबल रिजन ॲज शोन ऑन नेक्स्ट पेज, नेक्स्ट पेजला आपण फिजिबल रिजन घेतलं आहे. त्या फिजिबल रिजनचे फिजिबल रिजन कोणतं आहे, त्याचे कॉर्नर पॉईंट कोणते आहे, कोणत्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळायचे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट केले आहे. त्यानंतर इथे त्या कॉर्नर पॉईंटवरती आपण चेक केलं की मिनिमम व्हॅल्यू 50 येते आहे ॲट 2 कॉन्जिक्युटिव्ह पॉईंटवरती, म्हणून आपण ते लिहिला इथे रिझन व्हर्टायसेस बी आणि सी वरती इथे. नंतर 6वं एक्झाम्पल आहे ते मॅक्झिमाइजचं, यालाही पूर्णपणे सॉल्व्ह करून दिलं आहे अगदी आधीच्याच प्रॉब्लेमसारखं. याचा फिजिबल रिजन खाली दिले फिगर काढून, त्याचे व्हर्टायसेस काढले आपण इक्वेशन सॉल्व्ह करून, त्या कॉर्नर पॉईंटवरती मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिली आपण, जी मॅक्झिमम व्हॅल्यू 180 आली होती ती 2 पॉईंटवरती आली होती. इथे हा इथे ग्राफ दाखवला आहे. तर याप्रमाणे आपण हे 8वं प्रॅक्टिकल मधलं एक्झाम्पल पाहतो आहे. त्यानंतर 7वं एक्झाम्पल आहे थेरॉटिकल, यामध्ये ज्या दिलेल्या कंडिशन असतील, जे इक्वेशन दिलं आहे त्याप्रमाणे आपण एक्स आणि वाय व्हेरिएबल घेतलं, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहिले, त्यानंतर कॉन्स्टंट लिहिलेत, त्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कसं फॉर्ममध्ये ते लिहिलं, त्यानंतर टेबल काढला आहे आपण, फिजिबल रिजन काढला आहे, त्या फिजिबल रिजनचे कॉर्नर पॉईंट काढले आहेत, जे माहीत आहे ते आपल्याला ते आपण लिहून घेतले आहेत, जे काढायचे आहेत त्याला इक्वेशन सॉल्व्ह करून आपण काढलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पी पॉईंटचे कॉर्डिनेट काढायचे होते, ते आपण सॉल्व्ह करून काढलं, आणि मग इथे आपण याला सॉल्व्ह केलं
आणि कुठे मॅक्झिमम व्हॅल्यू आली आहे ते पाहायला आपण तर 495,000 ही कॅल्क्युलेट केल्यानंतर ही व्हॅल्यू आली आहे. तर याप्रमाणे हे आपलं 8वं एक्झाम 8वं प्रॅक्टिकल पूर्ण झालं, याला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. थँक्यू.